नवीन संसदेचा जो गड होता है अनेक लोकांनी त्याला विरोध केलेला आहे, बहिष्कार घातलेला आहे. खरं म्हणजे नवीन संसद जी आहे अतिशय रेकॉर्ड टाइम मध्ये या ठिकाणी पूर्ण होतीये. म्हणजे 2019ला त्याची सुरुवात केली आणि 23ला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्याची सुरुवात केली आणि 23मध्ये ती पूर्ण होतीये. ही संपूर्ण देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे. खरं म्हणजे संसद भवन हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे आणि इथूनच आपण देशभरामध्ये जनतेला न्याय देत असतो, कायदे करत असतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या पवित्र मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी सगळ्यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता असते. परंतु काही लोक आहेत याच्यामध्ये विघ्न संतोषी लोक असतात आणि त्यांनी त्याला विरोध केलं करणं म्हणजे खरं म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. त्यांचा विरोध कुणाला आहे? लोकशाहीला विरोध आहे की मोदी साहेबांना विरोध आहे? आणि म्हणून ही जी काय पोटदुखी जी सुटलेली आहे यांच्या विरोधकांच्या ह्याच्यामध्ये, जनता सुज्ञ आहे. या पोटदुखीला नक्कीच जनता चांगला जमाल घोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल. कारण एक मराठीत म्हण आहे की नावडतीचं मिठही आळणी असतं लागतं. तशा प्रकारचं म्हणजे मोदी साहेबांनी कुठलंही चांगलं काम केलं तर त्याला विरोध करायचा आणि त्याच्या विरोधामध्ये वातावरण तयार करायचं. पण यापूर्वी देखील इंदिरा गांधीजींनी या संसदेच्या इमारतीचं उद्घाटन केलंय. पंतप्रधान राजीव गांधीजींनी देखील ग्रंथालयाचं इमारतीमधलं उद्घाटन केलेलं आहे. अनेक अशी उदाहरणं आहेत या देशातली की अनेक उद्घाटनामध्ये स्वतः राजीव गांधी असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, तिथल्या राज्यपालांना देखील न बोलवता त्या ठिकाणची अनेक माझ्याकडे उदाहरणं खूप आहेत. आज आपण जर पाहिलं तर तामिळनाडूची विधानसभा घ्या, मणिपूरची विधानसभा घ्या, बिहारचा सेंट्रल असेंब्ली हॉल घ्या आणि त्याचबरोबर आसामची 2009 साली झालेली नवीन इमारत घ्या. या सर्व कार्यक्रमाला आंध्र प्रदेशच्या विधानसभेची इमारत घ्या. या सर्व जे काही तेलंगणाचं घ्या. या सर्व इमारतींना मग त्यावेळेस विरोध झाला नाही. मग एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय. परंतु या देशातली जनता सुज्ञ आहे आणि मोदी साहेबांनी या देशाचं जे काय प्रगती केलेली आहे, देशाची आर्थिक जी काय अर्थव्यवस्था उंचावर नेऊन ठेवली आहे, 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणलेली आहे, देशाचं नाव जगभरामध्ये आपलं नाव रोशन केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत पूर्ण या देशातली जनता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.